she मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी शेती करत असताना आपल्या शेतकरी बंधूंना अनेक समस्या येतात आणि त्यातीलच एक समस्या म्हणजे मजुरांची ही समस्या कधी कधी काय होतं की पीक तयार असतं परंतु मजूर उपलब्ध नसल्यामुळे त्या पिकांची काढणी होत नाही आणि मग पिकांचं नुकसान होतं किंवा कधी कधी असंही होतं की मजुरांसाठी लागणारा जो खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणात येतो मग या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला टाळायच्या असतील तर यावर उपाय काय तर शेती करत असताना काही छोटी मोठी अवजारं आहेत यंत्र आहेत यांचा वापर करून आपण हा खर्च टाळू शकतो आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे कांदा पिकातील यांत्रिकीकरण आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर भूषण बिबवे सर आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे कांदा लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे येथे ते शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं अगदी स्वागत कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला असं विचारायला आवडेल की कांदा पिकातील यांत्रिकीकरण याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच देशामध्ये या कांद्या पिकाचं क्षेत्र किंवा त्याचं उत्पन्न किती आहे सध्या जर देशाचा आपण विचार केला तर देशामध्ये सुमारे सोळा पूर्णांक दोन लाख हेक्टर क्षेत्रामध्ये दोनशे बासष्ट लाख टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश त्यानंतर कर्नाटक गुजरात बिहार आणि या राज्यांचा समावेश आहे आणि प्रामुख्याने याच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आडोतीस ते चाळीस टक्के जे आपल्या देशाचं क्षेत्र आहे आणि देशाच्या कांदा उत्पादनाच्या एक्केचाळीस टक्के जो वाटा आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे आणि त्या खालोखाल मध्य प्रदेश या राज्याचा सतरा टक्के एवढा वाटा आहे आणि देशाच्या एकूण निर्याक्षण कांद्याच्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जो काही निर्याक्षण कांदा आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यातून जातो आणि हे एक नक्कीच आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे त्या व्यतिरिक्त जर आपण असं पाहिलं की आपला जो भारतीय कांदा आहे हा त्याच्या तिखटपणामुळे जगभरात आहे याला खूप चांगली मागणी आहे आणि सन दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये आपल्या देशाने आ, पंधरा पूर्णांक चाळीस लाख कांदा आपण जगामध्ये निर्यात केला आणि त्याद्वारे सुमारे साडेतीन हजार कोटीचे राजस्व देखील आपल्या देशाला प्राप्त झाले आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते अर्थात तिचं महत्व देखील तितकंच आहे परंतु मग ही मोठ्या प्रमाणात शेती करताना साहजिकच करता आपल्याला यंत्रांची मदत लागते तर मग शेती करत असताना जर का आपण त्याचं यांत्रिकीकरण केलं तर त्याचा कितपत फायदा होऊ शकतो किंवा त्यात काही अडचणी सुद्धा येऊ शकतात का यांत्रिकीकरण ची आपण जर व्याख्या पाहिली तर आ, थो सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर यांत्रिकीकरण म्हणजे यंत्रसामुग्रीचा आपण वापर करून जलदगतीने कार्य करणे किंवा मानवी श्रम कमी करणे किंवा त्या वस्तू किंवा त्या सेवेचे एक उत, उत्तम क्वालिटी किंवा उत्तम गुणवत्ता त्याच्यातून प्राप्त करणे कृषी क्षेत्रामध्ये जर यांत्रिकीकरणाचा जर आपण विचार केला तर अशाच प्रकारे यंत्रसामुग्रीचा वापर करून कृषी उत्पन्न असेल किंवा अन्न उत्पन्न असेल त्याची गुणवत्ता असेल किंवा त्याची साठवणूक किंवा त्याची जीवनावधी ही वाढवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रसामुग्रीचा जर आपण उपयोग केला तर त्याला आपण कृषी क्षेत्रातले यांत्रिकीकरण असे म्हणतो आणि राहिला गोष्ट त्यामध्ये येणाऱ्या अडचणींचा खास करून कांदा पीक किंवा भाजीपाला पिकांमध्ये काही समस्या आहेत त्या ते जर त्याच्यामध्ये जर काही निवडक समस्यांचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने कमी क्षेत्रफळ कमी उत्पादकता आणि आपल्या शेतकरी बांधवांची असलेली हालाखीची परिस्थिती आणि त्या व्यतिरिक्त या भाजीपाला किंवा कांदा पिकाच्या लागवडीमध्ये किंवा उत्पादन घेताना लागणारी मजुरांची जी आवश्यकता आहेत हे असे काही मुद्दे आहेत किंवा या कशा अशा काही अडचणी आहेत ज्यांच्याकडे आपण नक्की विचार करण्याची गरज आहे आताच आपण उल्लेख केला तो म्हणजे की कांदा किंवा इतर भाजीपाला असतील तर याची पिकं घेताना मजुरांची गरज लागते पण मग यांत्रिकीकरण केल्यानंतर ही जी काही अडचण आहे तर यावर कशा प्रकारे मात होऊ शकते यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला ही लागवड करताना ही भाजीपाला पीकचे जे उत्पादन घेतो आहे त्याच्यामध्ये जी मजुरांची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशा काही प्रमाणात आपण मात करू शकतो कांदा पिकाचा जर विचार केला तर कांदा पिकामध्ये दोन प्रकारचे यांत्रिकीकरण आपण घेऊ शकतो पहिलं यांत्रिकीकरण म्हणजे काढणीपूर्वीचं जे यांत्रिकीकरण आहे किंवा काढणीपूर्व मशागतीची जी लागवड त्याच्यामध्ये लागणारे यांत्रिकीकरण असेल आणि काढणीनंतरचे यांत्रिकीकरण अशा या दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण यांत्रिकीकरणाचा कांद्यामध्ये कांदा पिकाच्या उत्पादनामध्ये आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि त्यासाठी लागणारी मजुरांची आवश्यकता आपण कमी करू शकतो म्हणजे कांद्याचा जर का विचार केला तर आता आपण म्हणाला तसं की पूर्व सुद्धा मजुरांची आवश्यकता असते तर मग तिथे जर का आपण यंत्रांचा उपयोग केला तर तो कशा प्रकारे फायद्याचा ठरू शकतोय काढणीपूर्व जी मशागत असते त्याच्यामध्ये जर यांत्रिकीकरणाचा आपण उपयोग केला तर सर्वप्रथम जमिनीची नांगरड करण्यासाठी आपण जे काही लोखंडी नांगर विकसित आहेत किंवा रिव्हर्सिबल प्लाव विकसित आहेत त्यांचा वापर त्याच्यानंतर ती जमीन भुसभुशीत करण्यासाठी कोळवाच्या पाळ्या हाकल्या जातात किंवा हॅरो मशीनचा देखील आपण याच्यामध्ये उपयोग करू शकतो मध्यम ते मुरमाड प्रतीची जी जमीन असते त्याच्यामध्ये रोटावेटर किंवा कल्टिवेटरचा वापर करून देखील आपण ती जमीन भुसभुशीत भुश करू शकतो एकदा जमीन भुसभुशीत झाली की त्याच्यानंतर सरीवर आखणे किंवा गादीवाफा तयार करण्यासाठी गादीवाफा पाडणारे जे मशीन्स असतात जे यंत्र असतात त्यांचा आपण उपयोग करू शकतो गादी वाफ्यांमध्ये रोपवाटिका केल्यानंतर जी रोपे लावायची आहेत तर ती रोपांची पुनर्लागण करण्यासाठी देखील आपण विविध प्रकारची यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि विविध संशोधन केंद्रांनी अशी काही यंत्रे विकसित केली आहे ज्याचा वापर आप आपण त्यामध्ये करू शकतो तर या प्रकारे आपण पूर्व मशागतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग आपण नक्कीच करू शकतो कांद्याचं पीक घेत असताना त्याची रोपवाटिका तयार करून पुनर्लागवड करणं हा फार महत्त्वाचा असा मुद्दा असतो तर या स्थितीमध्ये कोणकोणती यंत्र उपलब्ध आहेत आपल्या देशामध्ये कांद्याची रोपवाटिका करून त्याची पुनर्लागवण करण्याची जी पद्धत ही म्हणजे पूर्वापार रूढ आहे यामध्ये का ती रोपवाटिका एक वेगळ्या शेताच्या एका वेगळ्या भागामध्ये ती केली जाते आणि रोपवाटिका तयार झाल्यानंतर आपल्या मुख्य शिवारमध्ये आपल्या मुख्य शेतामध्ये आपण सुमारे एका एकरला पस्तीस ते चाळीस मजुरांची आपल्याला आवश्यकता याच्यामध्ये पडते आणि असे अपेक्षित असते की आ, एका वेळेसच ही सर्व ला पुनर्लागवड झाली पाहिजे तर त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर क्वचितच उपलब्ध असतात तर अशा वेळेस भारत आपल्या देशातील किंवा महाराष्ट्रातील काही मुख्य संशोधन केंद्र आहेत जसं आपण पाहिलं तर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान जे भोपाळमध्ये आहे त्यांनी त्या व्यतिरिक्त भारतीय उद्यानविद्या संशोधन केंद्र ज्याला आपण आय एच आर असे बोलतो आ, ते बँगलुरूमध्ये स्थित आहे त्यांनी अंशत स्वयंचलित प्रकारचे म्हणजे ज्याला सेमी ॲटोमॅटिक प्रकारचे ट्रान्सप्लांटिंग मशीन किंवा पुनर्लागवडीचे यंत्र आपण म्हणतो तर त्या प्रकारची यंत्र त्यांनी विकसित केली आहे आणि या यंत्रांचा उपयोग आपण करून पुनर्लागवड करण्यासाठी जी मजुरांची जी एवढ्या मोठ्या प्रमाणावरची जी आवश्यकता आहे किंवा ती गरज आहे ती आपण नक्कीच तिथे काही प्रमाणात आपण तिथे कमी करू शकतो आणि त्यामध्ये यांत्रिकीकरणाचा खूप मोठा वाटा आहे आणि मी हेही सांगू इच्छितो की पूर्णत स्वयंचलित म्हणजे आपण कम्प्लिटली ॲटोमॅटिक प्रकारच्या यांत्रिकीकरणावरतीसुद्धा यावरती संशोधन सध्या सुरू आहे हे झालं पुनर्लागवड करतानाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण यंत्रांचा उपयोग करतो परंतु महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज सुद्धा कांदा पेरणीची पद्धत आहे oh. तर ही कांद्याची पेरणी करताना कोणकोणत्या प्रकारची यांत्रिकीकरणाचा उपयोग होऊ शकतो जसं मी आधीच नमूद केलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा मजुरांची आवश्यकता असते आणि एका कांद्याच्या एका विशिष्ट हंगामामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा मजूर उपलब्ध नसतात तर आ, काही भागांमध्ये यामुळे कांद्याची पेरणी करून लागवड करण्याची प्रथा प्रचलित झाली आहे तर यामध्ये मुख्यत्वे जर आपण पाहिलं तर मानवचलित यंत्रे आहेत त्या व्यतिरिक्त बैलचलित यंत्रे आहेत आणि ट्रॅक्टरचलित देखील यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत मानवचलित यंत्रे जी असतात ती ओढून किंवा ढकलून वापरली जातात आणि विविध प्रकारची मानवचलित आणि बैलचलित या प्रकारची यंत्रे देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ झालं किंवा भारतीय उद्यान विद्या संशोधन संस्था बँगलोर या या संस्थांनी विकसित केली आहेत आणि या असं म्हटलं जातं की सुमारे पंचवीस ते तीस टक्के बियाणांची बचत या यंत्रांचा उपयोग करून आपण करू शकतो तर नक्कीच ज्या भागामध्ये मजुरांची टंचाई आहे त्या विशिष्ट भागांमध्ये जेव्हा पेरणी करून लागवड केली जाते तर नक्कीच या प्रकारची जी यंत्रे आहेत त्यांचा उपयोग आपण करू शकतो पेरणी करताना कोणकोणती कोणकोणते यंत्र आहेत किंवा कोणकोणते नवीन संशोधन झालेली आधुनिक यंत्र आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल पेरणी करताना मी ज्याप्रमाणे नमूद केले की मानवछलित बैलचलित आणि ट्रॅक्टरछलित जी काही यंत्र आहेत याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक आ, कमी हॉर्स पॉवर म्हणजे कमी शक्तीचं ट्रॅक्टर वापरून चालवणारं यंत्र एक विकसित केलं आहे त्याच्यामध्ये सुमारे एका तासाला शून्य पूर्णांक बावीस हेक्टर आपण क्षेत्र आपण त्याच्यामध्ये पेरणी आपण करू शकतो त्या व्यतिरिक्त आधुनिक मशिनींचा आधुनिक यंत्रांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये न्यूमॅटिक ट्रॅक्टर ऑपरेटेड न्यूमॅटिक प्लांटर ज्याला ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक यंत्र असंही म्हटलं जातं या यंत्राद्वारे जे दोन ओळींमधलं अंतर किंवा दोन रोपांमधलं अंतर, अंतर जे आहे ते समान ठेवत येतं आणि दोन ओळी आणि दोन रोपांमधील अंतर जेव्हा समान राखलं जातं तेव्हा जी नंतर लागणारी मशागत झाली किंवा जे बियाणांचं लागणारं प्रमाण आहे ते नक्कीच तिथे बचत होते त्याच्यामुळे या प्रकारची यंत्रे जर आपण या आधुनिक प्रकारची यंत्रे आपण वापरली तर पेरणी केल्यानंतरची जी, जी मशागतीची कामे आहेत ती काही प्रमाणात सोपी होतात परंतु या प्रकारचे जी आधुनिक प्रकारचे जी काही यंत्र आहे त्याच्यामध्ये एकच समस्या सध्या अशी आहे की या सर्व यंत्रांना जी सुरुवातीची आपण भांडवल जे बोलतो की ते जवळपास सुमारे कमीत कमी सात लाखापासून या यंत्रांची किंमत सुरू होते तर त्यामुळे ती त्या पुरेशा प्रमाणामध्ये अजून ते शेतकरी बांधवांमध्ये आपले ते तेवढ्या प्रमाणात ते लोकप्रिय नाहीत त्यामुळे आपण भारतीय पद्धतीची जी पेरणी यंत्र किंवा पाबर आहे त्याचाच वापर करून पेरणी केली जाते ही तर झाली पेरणीच्या वेळी वापरण्यात येणारी यंत्र परंतु त्यानंतर सुद्धा ज्यावेळी पिकांची काढणी करायची असते तेव्हा देखील मजुरांची फार आवश्यकता असते तर अशा वेळी सुद्धा ही यंत्र मदत करू शकतात किंवा कोणती नवीन यंत्र आहेत कांद्याची पुनर्लागवडीनंतर सगळ्यात जास्त मजुरांची आवश्यकता ती लागते ती कांदा काढणीमध्ये आणि कांदा काढण्यासाठी जी काही यंत्रे विकसित आहे ती सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक यंत्र विकसित केले आहे आणि आय एच आर बँगलोर या संस्थेने देखील एक या यासाठी एक यंत्र विकसित केले आहे त्या यंत्राद्वारे कांदा जमिनीमध्ये मधून उपटून तो त्या शेतामध्ये तसाच ठेवला जातो आणि मग त्याला नंतर एकत्र करून त्याचे कलेक्शन केले जाते तर प्रकार साथी चा त्या प्रकारची काढणीसाठी देखील काही यंत्र विकसित झाली आहेत आणि बाजारामध्ये ते उपलब्ध देखील आहेत काढणी पश्चात कांद्याची साठवणूक करणं देखील तितकंच महत्वाचं असतं कारण एकूणच हवामानाचा परिणाम त्या पिकावर होणार असतो तर मग अशा वेळेला कोणकोणती यंत्र आहेत की ज्यांची उपलब्धता सहज होते आणि खूप फायद्याची ठरतात कांदा साठवणूक करताना सर्वात महत्वाची गोष्ट आपण कांदा काढणीनंतर यंत्राच्याद्वारे काढलेला असू द्या किंवा मजुरांच्याद्वारे काढलेला असू द्या तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची काळजी घेतली जाते की तो कांदा सुकवणं गरजेचं असतं तर त्या त्यासाठी तो कांदा त्या शेतामधून उपटल्यानंतर त्याला त्या शेतामध्येच ठेवलं जातं तो त्याद्वारे सुकवला जातो त्याला आपण मराठीत सुकवणेही म्हणतो किंवा शास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं तर त्याला फील्ड क्युरिंग असं म्हटलं जातं मग आणि दोन प्रकारच्या या क्युरिंग्ज असतात एक असते फील्ड क्युरिंग आणि एक असते शेड क्युरिंग कांदा फिल्ड द्वारे सुकवला जातो जेणेकरून त्याचा जो वरचं आवरण आहे जे पहिला जो लेअर असतो तो, तो सुकवला जातो आणि त्यानंतर त्याची पात सुकून जाते आणि ती पात काढली जाते पात काढल्यानंतरही तो सावलीमध्ये त्या कांद्यांचे गंज करून ते ठेवले जातात सुमारे पाच ते सहा दिवस तो कांदा तसाच ठेवला जातो आणि मराठी भाषेत सांगायचं किंवा शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये तो कांदा परिपक्व होतो त्याचा जो रंग आहे तो थोडासा एक चांगला बनतो आणि मुख्य म्हणजे कांद्याची पात कापल्यानंतर जे नाळ उघडी असते ती ती बंद होऊन जाते जेणेकरून जे वेगवेगळे रोगजंतू आहेत किंवा कीटक आहेत त्यांची जी प्रवेशाचं जे, जे द्वार आहे ते बंद होऊन जातं आणि कांद्याची साठवणुकीचा त्यामुळे जीवनावधी वाढतो तर या प्रकारे या क्युरिंगचा उपयोग करून आपण ती साठवणूक वाढवू शकतो सर कांद्याचं पीक हे त्याच्या पातीपासून वेगळं करणं हे सुद्धा एक फार वेळ काढणारं असं काम असतं तर मग यासाठी सुद्धा काही यंत्र उपलब्ध आहेत का कांदा पिकाला त्याच्या पातीपासून वेगळं करण्यासाठी डिटॉपिंग मशीन नावाचे जे काही यंत्र विकसित झाली आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक एकशे पन्नास किलो प्रति तास या प्रकारचं एक यंत्र यामध्ये विकसित केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च म्हणजे भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था बँगलुरू यांनी चारशे किलो प्रति तास या पद्धतीचं डी टॉपिंग कम ग्रेडर म्हणजे हे मशीन पातही कापतं आणि त्याची प्रतवारीही निश्चित करतं या प्रकारचं मशीन विकसित केलं आहे त्या व्यतिरिक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुमारे दोनशे तीस ते दोनशे पन्नास किलो प्रति तास या प्रकारचं एक अशाच प्रकारचं एक यंत्र विकसित केलं आहे यामध्ये कांद्याची पातही कापली जाते आणि कांदा पाच प्रकारच्या ग्रेड्समध्ये प्रतवारी देखील त्याच्यापासून केली जाते म्हणजे कांद्यासाठी प्रतवारी करणं ही खूप महत्वाचं असतं तर मग त्याची प्रतवारी करून साठवणूक जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी आणखीन कोणकोणती नवीन यंत्र आपल्या संस्थेने विकसित केलेली आहे चांगल्या प्रकारचा जर कांदा आपल्याला हवा असेल तर तो नक्कीच प्रतवारी करून साठवणूक करणे किंवा प्रतवारी करून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हे फार गरजेचे आहे जेणेकरून त्या कांद्याला एक चांगला भाव मिळतो प्रतवारी करण्यासाठी आपल्या संशोधन केंद्राने दोन प्रकारची यंत्रे विकसित केली आहे पहिलं आहे की मानवचलित जे यंत्र आहे प्रतवारी करण्याचं ते सुमारे पॉईंट पाच ते पॉईंट आठ टन आ, कांदा प्रतीत असायला ते प्रतवारी करून वेगळं करतं त्याच्यामध्ये सुमारे तीन ते पाच ग्रेड आपण करू शकतो या व्यतिरिक्त एक मोटरचलित म्हणजे मोटर ऑपरेटेड यंत्र देखील आपल्या संशोधन संचालनालयाने एक विकसित केले आहे आणि हे सुमारे एक पॉईंट पाच ते एक पॉईंट आठ टन कांदा एका तासामध्ये आपल्याला त्याची प्रतवारी पाच वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये प्रतवारी करून आपण त्याची साठवणूक करू शकतो किंवा त्याला मार्केटमध्ये आपण पाठवू शकतो आणि ही लोक ही जी दोन प्रकारची जी यंत्रे आहेत ही लोकप्रिय देखील आहेत आणि याचं व्यावसायिकरण बाजारामध्ये ही सहजतेने उपलब्ध देखील आहे सर कांद्याची प्रतवारी केल्यानंतर त्याची योग्य प्रकारे साठवणूक करण्यासाठी जी रचना गृहरचना केली जाते ज्याला आपण कांदा चाळ असं सुद्धा म्हणतो तर यासाठी काही विशिष्ट रचना आहेत का किंवा काय काळजी घेतली पाहिजे कांदा काढल्यानंतर जेव्हा आपण प्रतवारी केली जाते त्याच्यानंतर जी साठवणुकीचा जो विषय आहे तो शेतकऱ्यांसाठी काही नवीन नाही शेतकरी बांधवांनी स्वतःच्या अनुभवातून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या चाळींची निर्मिती केली आहे किंवा विकसित केली आहे असंही आपण म्हणू शकतो परंतु याच्यामध्ये एक गोष्ट मला नमूद करावी अशी वाटते की आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये चाळींमध्ये काहीतरी रचनेमध्ये वेगवेगळं पण सापडतं तर उदाहरण द्यायचं म्हणजे की त्या का चाळीसाठी बन चाळ बनवताना निर्मितीसाठी लागणारं साहित्य असू द्यात किंवा त्याची जी दिशा आहे किंवा त्याला निवडलेली जी जागा आहे याच्यामध्ये विविधता आहे जर आपण एकपाखी चाळ बांधणार असेल तर एक पाकी चाळ ही दक्षिणोत्तर असणं गरजेचं असतं आणि जर दोन पाकी चाळ जेव्हा बांधली जाते तर त्याची दिशा पूर्व पश्चिम असणं गरजेचं असतं नैसर्गिकरित्या वायू विजन जे आपण ज्याला बोलतो म्हणजे नॅचरल व्हेंटिलेशन असण्याकरता ही दिशा आपण मेंटेन ठेवणं ही दिशा आपण अबाधित ठेवणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्या कांद्याची साठवलेल्या कांद्याची जीवनावधी या पद्धतीने वाढवू शकतो म्हणजे एकूणच काय तर साठवणूक केलेल्या कांद्याच्या पिकाला योग्य असं हवा किंवा सूर्यप्रकाश वेळीच मिळणं गरजेचं आहे सर त्याचबरोबर आपल्या संशोधन संचालयाने विकसित केलेल्या या कांदा साठवणूक गृहाची रचना कशा प्रकारे असावी काय आपण नुकतेच आपल्या संशोधन केंद्राने देखील एक आधुनिक पद्धतीची नियंत्रित कांदा साठवणूक चाळ आपण विकसित केली आहे या चाळीची जर बाह्य रचना आपण जर पाहिली तर ती एखाद्या कोल्ड कोल्ड स्टोरेज रूम सारखीच असते परंतु आतमध्ये Uh, जे uh, व्हेंटिलेशन आपण जे ज्याला बोलतो जे वायुविजन आहे ते uh, फोर्स टाईपचे आहे म्हणजे यामध्ये जे, uh, या जे तापमान ठेवले uh, जाते ते पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस एवढे तापमान ठेवले जाते आणि याच्यामध्ये जी आर्द्रता आहे ज्याला आपण रिलेटिव्ह इमिडिटी म्हणतो ती पासष्ट ते सत्तर त्याच्या खालीच नेहमी आपण ती आबाधित ठेवली जाते आणि uh, फोर्स सर्क्युलेशन पद्धतीने किंवा विद्युत वायूविजन पद्धतीने जेव्हा आपण ही हवा आतमध्ये खेळती राहते त्याने जे कांद्याचं जे नुकसान होतं आहे ज्या आपल्या नैसर्गिक पद्धतीच्या चाळ्या आहेत त्याच्यापेक्षा चांगले चांगल्या पद्धतीने ही कांदा ठेवला जातो आणि जे कांदा खराब होण्याचे किंवा सडण्याचे जे प्रकार आहे हे त्याच्यामध्ये कमी या आधुनिक पद्धतीच्या नियंत्रित कांदा जे आमच्या संशोधन केंद्राने विकसित केली आहे याच्या मार्फत परंतु अशा प्रकारची रचना करण्यासाठी जे मार्गदर्शन आहे किंवा याआधी आपण उल्लेख केलेली काही जी यंत्र आहेत तर ही वापरण्याबद्दलचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्या शेतकरी बंधना कुठे उपलब्ध होऊ शकतं जी आपण आज ज्या यंत्रांचा आपण इथे उल्लेख केला त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही शेतकरी बांधव आपल्या संशोधन संचालनालयाकडून उपलब्ध करू शकता किंवा ते स्वतः आमच्या संशोधन केंद्राला भेटही देऊ शकता आणि त्या व्यतिरिक्त संशोधन केंद्रामार्फत विविध प्रकारचे शेतकरी मेळावे किंवा प्रशिक्षण कार्यक्रम देखील वेळोवेळी घेतले जातात तर त्यामार्फत देखील त्यांना या स संबंधाची सखोल माहिती आम्ही देत असतो सर बऱ्याचदा कांद्याची उत्तम साठवणूक केल्यानंतरही बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध असतो मग अशावेळी जे उपलब्ध पीक आहे ते खराब होऊ नये त्यासाठी या कांद्यापासून काही अजून आणखीन विकसित उत्पादन आपण करू शकतोय का जेव्हा बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कांदा उपलब्ध असतो तर साठवणुकी नंतरही दे जेव्हा कांदा बाजारामध्ये येतो तर त्याची आपण प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने आपण विकसित करू शकतो उदाहरण द्यायचं जर झालं तर त्यामध्ये सुकवलेला कांदा असेल किंवा कांदा फ्लेक्स सुक वाळवलेल्या कांद्याचे फ्लेक्स बाजारात येतात कांदा पेस्ट असेल किंवा हल्ली बाजारामध्ये कांदाचे शॅम्पू किंवा तेलही हल्ली बाजारात येत आहे तर या प्रकारची विविध प्रकारची उत्पादने आपण प्रक्रिया उद्योगाद्वारे नक्कीच आपण कांद्याचे जे नुकसान आहे ते कमी करण्यासाठी आपण या प्रकारची उत्पादने बनवून ही जे नुकसान आहे ते नक्कीच काही पण कमी करू शकतो सर अगदी जाता जाता आपले शेतकरी बंधून आपण काय संदेश द्या ज्या ज्या यांत्रिकीकरणाबद्दल आज आपण आज विविध प्रकारचे मुद्दे आपण इथे मांडले गेले तर भारतीय शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा फार मो मोठा वाटा आहे कारण जेव्हा यांत्रिकीकरणाची आपल्या देशामध्ये सुरुवात झाली त्याच्यानंतर जे शेतीखालील क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाढ होत गेली त्याचप्रकारे कांदा पिकामध्ये देखील आपण या यांत्रिकीकरणाचा उपयोग करू घेऊ शकतो मग ते जे काही यांत्रिकीकरण असेल ते काढणीपूर्वीचे असू असू द्यात किंवा काढणीनंतरचे तर यांत्रिकीकरणाचा वापर करून आपण जी मजुराची मजुरांची उपलब्धतेची जी समस्या आहे ती नक्कीच आपण कमी करू शकतो त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या यंत्रांचा वा वापर करून आपण मजुरांची बचत किंवा बियाणाची बचतही करू शकतो आणि अशा प्रकारे बचत केल्यामुळे त्यांना त्यांच्या त्यांच्या ज्या इनकम मध्ये देखील याच्यामुळे वाढ होऊ शकतो म्हणजे एकूणच काय तर वेळ आणि पैसा वाचल्यामुळे पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि याचा फायदा आपल्या शेतकरी, शेतकरी बदलणार सर आज आपण आमच्या कार्यक्रमात आलात अत्यंत मुलाची अशी माहिती दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार